मित्रांनो आपल्याला सर्वांना चुंबक कसे खेळायला आवडतं तर आज आपण चुंबक काही नाणी आणि स्ट्रॉ याच्या सहाय्याने सुंदर असं भिरभिर तयार करणार आहोत आणि त्याच्याशी खेळणार आहोत आपल्याकडे दोन प्रकारची नाणी आहेत काही नाणी चुंबकाकडे आकर्षली जात नाहीत त्याला आपण म्हणतो नॉन मॅग्नेटिक आणि काही नाणी चुंबकाकडे अशी आकर्षली जातात त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक मी आता या चुंबकाकडे हे नाणं घेऊन जात आहे हे नाणं चुंबकाला चिटकलं हे दुसरेही नाणं चुंबकाला चिटकलं आणि शेवटी हे पाचवंही चिटकलं म्हणजेच या नाण्यांच्यामध्ये आता चुंबकत्व आलेलं आहे आणि हे नाणं अगदी शेवटचं फ्री आहे हे तुम्हाला सहज फिरवता येईल आता मी शेवटच्या नाण्यावरती साईडला फुंकर मारत आहे अरे वा अगदी भिरभिऱ्यासारखं ते छानपैकी फिरत आहे आणि बराच वेळ फिरत आहे आता आपण एक गंमत करणार आहोत या पाच नाण्यांच्या ऐवजी आपण शेवटचं नाणं काढून घेऊया आणि फक्त चारच नाणी वापरूया तेव्हा हेही नाणं फिरायला लागेल पण जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर हे शेवटचं नाणं आता मात्र जास्त वेळ फिरत नाही आता पुन्हा आपण हे जे चौथं नाणं आहे ते काढून घेऊया आणि आता आपण या तिसऱ्या नाण्यावरती फुंकर मारूया अशी तिसऱ्या नाण्यावरती फुंकर मारेल तेव्हा ते नाणं फिरतं आहे पण फिरायचं मात्र लगेच थांबत आहे आणि आता आपण समजा हे तिसरंही नाणं काढून टाकलं आणि फक्त दोनच नाणी ठेवली आता अगदी दोन नाणी आहेत या नाण्यावरती जर आपण फुंकर मारली आता हे नाणं अगदी फिरतच नाही आहे कारण या दोन नाण्यांच्यामध्ये प्रचंड घर्षण आहे कारण हे नाणं मॅग्नेटच्या अगदी जवळ आहे त्यामुळं या नाण्यामध्ये जास्त मॅग्नेटिझम आलेलं आहे त्यामुळं घर्षण जास्त आहे आणि जास्त घर्षण असेल तर नाण्याला आपल्याला पूर्वीसारखं असं फिरवता येत नाही